tuja paya balu mama. नक्कीच ते व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून त्यांना यातून प्रेरणा मिळेल. मित्रांनो, आपण सगळ्यांनी कंबर कसूया, सगळ्यांनी आपण तुटून पडूया असल्या विचारांच्यावर. त्यांचाच नव्हे, आपल्या कुटुंबात किंवा आपल्या ह्या संपूर्ण संसारात ज्यांना ज्यांना आपल्याला असे विचार मनामध्ये येतात, त्या सगळ्यांसाठी आपण आज व्हिडिओ बनवायचा आहे. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही एवढं तरी नक्कीच करू शकताय. मित्रांनो, आज 4 वाजता कोणताही व्हिडिओ मी अपलोड करणार नाही. आज 4 वाजता कोणताही व्हिडिओ येणार नाही, याचं कारणही असंच आहे. मित्रांनो, काल तुम्ही बघितलं असणार, काल एक मला कमेंट आली होती आणि त्या कमेंटवर मी एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता. मला मरण द्या, मला मरायचं आहे, मला मरण द्या अशी मागणी संत बळवंतांच्याकडे एका आमच्या सबस्क्रायबरनं केली होती आणि त्या खरोखर बऱ्याच जणांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. सद्गुरु संत बळवंतांच्याकडे मरण देण्याची विनंती एका सबस्क्रायबरनं आपल्या केली होती, आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीने केली होती आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी मी काल एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली मला अनेक कमेंट आल्या. मित्रांनो, तुमच्या सुद्धा अनेक कमेंट आल्या आणि त्या सबस्क्रायबरच्या सुद्धा बऱ्याचशा कमेंट आल्या आणि मला वाटतंय की त्यांचं मनपरिवर्तन झालं असेल. पण तरीही मित्रांनो, मला असं वाटतं की अजूनही त्यांचं मनपरिवर्तन करण्याची गरज आहे, त्यांना समजावण्याची गरज आहे आणि ते तुम्ही करायचंय. मित्रांनो, मला एक माझ्या सबस्क्रायबरनं ही गोष्ट सुचवली आहे, निखिल कुराडे असं त्यांचं नाव आहे. तर तुम्ही काय करायचंय बघा, एक व्हिडिओ करा आज, एक व्हिडिओ करा आणि माझ्या मेल आयडीवर पाठवा. त्या व्हिडिओमध्ये काय करायचं, तुम्ही तुमच्या आयुष्यात सद्गुरु संत बळवंतांचा एखादा आलेला अनुभव तुम्ही त्यात सांगा, किंवा सद्गुरु संत बळवंतांनी तुमची एखाद्या संकटातून मुक्तता केली असेल असा जर तुमच्यावर काही अनुभव असेल तर तो तुम्ही रेकॉर्ड करा आणि तुम्हाला माझ्या ईमेल आयडीवर पाठवा. माझा मेल आयडी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, बघा डिस्क्रिप्शन. कुणाला जर तुम्हाला मेल करता येत नसेल तर कुणाकडून तरी विचारून घ्या आणि मला नक्की मेल करा. मित्रांनो, आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की मला हा मेल करायचा आहे आणि तुमचे ते सगळे व्हिडिओ म्हणजे त्यातील काही निवडक व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. आज नेहमीचा व्हिडिओ येणार नाही, आज हाच व्हिडिओ येणार. संध्याकाळी 5 ते 6 पर्यंतची शेवटची मुदत आहे. 42,000 कुटुंब आहे. बघूया त्यातले किती जण जागरूक आहेत, किती जण आपल्या कुटुंबावर प्रेम करतात, किती जण आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी एवढी साधी गोष्ट आपण करू शकत नाही. काय सांगा, आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती इतकं अडचणीत आहे तर त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही. काय सांगा, नक्कीच कराल तशी मला खात्री आहे. मित्रांनो, तुम्ही एक मोबाईल तुमच्याकडे असेल, मोबाईल घ्या समोर आणि शूट करा, तुमचा अनुभव त्यामध्ये सांगा, जेणेकरून त्या व्यक्तीला प्रेरणा मिळेल, त्यातून त्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्साह भरेल आणि त्याची त्या विचारापासून, त्या वाईट विचारापासून मुक्तता होईल, सोडवणूक होईल आणि त्यासाठी आपण हा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही एक व्हिडिओ नक्की करा आणि व्हिडिओ जास्त लांबीचा करू नका, कमी लांबीचा करा, जेणेकरून तो मेल मध्ये पोहोचेल माझ्याकडे. म्हणजे जास्त MB झाला, जास्त मोठा व्हिडिओ झाला तर तो मेल मला करता येणार नाही, तुम्हाला मेल पाठवण्यात अडचणी निर्माण होतील. तर कमी अगदीच थोडक्यात तुम्ही ते सांगा आणि थोडक्यात तो व्हिडिओ करून मला शेअर करा. माझा नंबर असेल तर नंबरवर शेअर करा, व्हॉट्सअप नंबरवर, आणि नंबर नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आयडी आहे, त्यावर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाठवा. आपण प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातात आहे आणि आता तर लॉकडाऊन आहे मित्रांनो आणि आपल्याकडे भरपूर वेळ आहे, त्या वेळेचा आपण सदुपयोग करूया, त्या वेळेचा आपण चांगल्या करण्यासाठी उपयोग करूया आणि आपल्या आयुष्यातील 5 मिनिटं मी मागतो तुमच्या आयुष्यातील, फक्त 5 मिनिटं. व्हिडिओ बनवायला तुम्हाला 5 मिनिटं लागतील, ती 5 मिनिटं त्या व्यक्तीसाठी देण्यात काहीच अडचण नाही मित्रांनो, तुम्ही ती द्याल अशी मला खात्री आहे. आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत, आज तारीख आहे 5 मे 2020, आज संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत तुम्ही तो व्हिडिओ माझ्या मेल आयडीवर पाठवा आणि नक्की मी तो व्हिडिओ अपलोड करेन. आज त्यातील काही निवडक व्हिडिओ अपलोड करेन. आपल्या समाजासाठी, समाजातील काही व्यक्तीसाठी नव्हे, आपल्या कुटुंबासाठी, 42,000 जे आपलं कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी आपण हे नक्कीच करूया. तर आज व्हिडिओ तुम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत माझ्या मेल आयडीवर नक्की पाठवायचा आहे आणि तुमचं नाव लिहायला विसरू नका आणि तुमचा फोन नंबर द्यायला विसरू नका. धन्यवाद.
चांगलं 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 भगवानच्या नावानं। बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया।